नमस्कार, गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण घेतलेली आहे पालकची जुडी. आता ही पालकची जुडी चांगली साफ करून घेऊयात. साफ करेपर्यंत पालक, इकडे आपलं पाणी आपण गॅसवर उकळत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये ही पालक साफ करून चांगली स्वच्छ धुऊन आपण 5 मिनिटांसाठी उकडून घेणार आहोत. मोठ्या गॅसवरती 5 मिनिटात ही पालकची पानं मस्त हिरवीगार तयार होतात, उकडली जातात. आता ती पंख्याखाली थंड करू शकता किंवा मग ती आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. तर त्याच्यासाठी मिक्सरच्या वांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, भरपूर लसूण आणि ही उकडून घेतलेली पालकची पाने. आणि पाणी गरम आहेत, मिक्सर खराब होऊ नये म्हणून थोडंसं थंड पाणी किंवा मग बर्फही टाकू शकता. वाटून घेतलं आहे तर परातीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ आणि थोडंसं चण्याचं पीठ घेतलं आहे. पाव चमचा हिंग घातलं आहे 2 चिमूटभर. काही मसाल्यांमध्ये हळद घातली 1 चमचा. ही जिरेपूड घातली भाजलेली. ओवा घालायचा थोडासा, तो हातावरती चोळूनही घालू शकता. थोडंसं लाल तिखट घातलं आहे 1 छोटा चमचा, कारण आपण 2 हिरव्या मिरच्या देखील वाटून घेतल्यात. चवीनुसार मीठ घालायचं आहे, जसं आपण पीठ मळताना घालतो. आणि वाटून घेतलेली ही पालक आपण पिठामध्ये मिक्स करतो आहे. पीठ मळून घ्यायचं आहे. जी पालक आपण वाटून घेतली त्याच्यामध्येच गरज पडलीच तर पाणी लागेल म्हणून ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पालक वाटून घेतली होती ना, त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घालायचं. गरज जास्त पडत नाही, 2-3 चमच्यांचीच पडते, कारण पालकमध्ये भरपूर पाणी असतं. 2 चमचे तेल देखील पीठ मळताना घातलेलं आहे. मस्त असं पीठ मळून घेतलं आहे. आणि आता ह्या पिठाला जरा 10-15 मिनिट आपण मस्त आराम करून देऊयात, झाकून ठेवूयात, म्हणजे ते वरून कडक होणार नाही. 10-15 मिनिटांनंतर आपण परत एकदा थोडंसं तेल घालून पीठ मळून घेतो आहे. चांगलं आपले पालकचे पराठे मस्त छान सॉफ्ट व्हावे त्याच्यासाठी पीठ छान मळून घ्यायचं. तर आज आपण बनवतो आहे पालकचे पराठे नाश्त्यासाठी सकाळी. चपातीसारखाच एक गोळा घेतला आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराचा पराठा तुम्ही बनवू शकता. तर गोल लाटून या पद्धतीनं उंडा करून घेतला आहे, जसा चपातीचा करतो तसाच. आणि इथे मी गोल गरगरीत पराठा लाटून घेते. पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे त्याच्यामुळे, आणि आपण पालक देखील चांगली वाटून घेतली त्याच्यामुळे आपल्याला हवा तेवढा तो पराठा आपल्याला लाटता येतो आहे. तुम्ही किती पातळ जाड लाटायचा ते ठरवू शकता. पातळ देखील लाटला तरी देखील तो सॉफ्टच होतो, कारण पालक आहे त्याच्यामध्ये. तर मस्त असा आपला पराठा आपला लाटला जातो आहे. उंडा करताना आपण त्याच्यामध्ये तेल घातलं होतं. मस्त असा गोलगरगरीत पराठा तयार झाला आहे. पराठा लाटेपर्यंत आपण इथे तवा तापत ठेवला होता, तर लोखंडाच्या तव्यावरतीच मी हा पराठा छान भाजून घेते. पराठा भाजताना मी तेलाचा वापर केलेला आहे, ते तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता. मध्यमाच्यावरती छान असा खरपूस मस्त पराठा भाजून घ्यायचा आहे. मोठ्याच्यावरती नाही, तुमचा तवा जसा आहे त्या पद्धतीने आपल्याला प्रत्येकाला आपल्या तव्याचा अंदाज असतो. पण लोखंडाच्या तव्यावरती मोठा गॅस असेल तर पटकन करपला जातो, म्हणून मध्यमाच्यावरती पराठा भाजून घ्यायचा आहे. मस्त खरपूस असा छान भाजला गेला की मस्त सॉफ्ट आणि थोडासा मस्त क्रिस्पी खूप छान लागतो. मस्त असा हा पालक पराठा आपला तयार झालेला आहे. पालक पराठे करताना तुम्ही या पद्धतीने गोळे करून ठेवू शकता की जेणेकरून ते झटपट होतील. मस्त असे पालक पराठे तुम्ही तेलावरती तुपावरती भाजून घेऊ शकता आणि मस्त गरमागरम चटणीसोबत, कुठल्याही लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता. पण असं बोललं जातं भाजीबरोबर दही खाल्लं जात नाही, पण आपण ज्यावेळेस पालक पनीर बनवतो त्यावेळेस पनीर देखील दह्याचंच असतं. असो तर मस्त गरमागरम पराठे नाश्त्यासाठी आपले तयार झालेले आहेत. याच्यावरती मस्त असं बटर टाकून गरमागरम देखील तुम्ही एन्जॉय करू शकता. मस्त असा आपला
पराठा नाश्त्यासाठी तयार झाला आहे. चला प्लेट तयार करून घेतली, चला या नाश्ता करायला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. परत भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीजसोबत, ब्लॉगसोबत. तोपर्यंत प्लीज प्लीज चॅनलला, जे नवीन असतील चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करा, आणि ज्यांना व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. पुन्हा एकदा धन्यवाद.